नमस्कार, मी वर्षा. एमकेएन सुपरफास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. 1948 दंगलीचं काय घेऊन बसतात? ही दंगल तर घडून गेली, मोदींनी मागच्या 5 वर्षात काय केलं ते सांगा, असं म्हणणारे सॅम पित्रोदा यांनी सुवर्ण मंदिर जाऊन तिथे दर्शन घेतल्याचे आणि या मंदिराबाहेरचे फोटो ट्विट केले आहेत. शिखांविरोधात वक्तव्य करणारे सॅम पित्रोदा राहुल गांधींचे आद्य गुरु, असा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घणाघात केला. हरियाणाच्या सभेमध्ये शीख दंगलीचा सविस्तर उल्लेख करत मोदींनी सॅम पित्रोदा आणि काँग्रेसवर टीकास्त्र लावली. अयोध्या राम जन्मभूमी विवादित प्रकरणावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती FMI खलीफुल्ला यांनी झालेल्या सुनावणीमध्ये अहवाल सादर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून देण्याची मागणी केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट पर्यंतची मध्यस्थी समितीला मुदतवाढ दिली आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा मराठा आरक्षण लागू न करण्याच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयानेही गुरुवारी शिक्कामोर्तब केलं. या आदेशांमुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला असून आतापर्यंत केलेले प्रवेश हे रद्द करून नव्याने प्रवर्ग निहाय आरक्षण निश्चित करून प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे. प्रचंड कर्ज बाजारीपणामुळे जमिनीवर आलेल्या खासगी हवाई कंपनीचा नवा खरेदीदार कोण हे स्पष्ट होण्यास दिवस शिल्लक असताना संकटांचा ससेमिरा जेट एअरवेजला अद्यापही चुकवता आलेला नाही. जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुन्हा एकदा जेटला उभारी देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी देखील मध्यस्थी करण्याचं आश्वासन दिलं आहे. बेकायदा बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने पुन्हा कठोर भूमिका घेतली. भिवंडीच्या 60 गावातील शेत जमिनींवरील बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करा आणि बांधकाम बेकायदा आढळल्यास त्यावर हातोडा चालवा असे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक ग्रंथ आहे जो गुरुजी गोळवलकर यांनी लिहिलाय, ज्यामध्ये ते म्हणतात की हिंदू एकतेचा आधार हा वेद असू शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हिंदू नाहीत कारण ते वेद मानत नाही. जी माणसं हिंदू धर्मातील वेद अमान्य करतात ती हिंदू कशी काय, असा प्रश्न उपस्थित करत धर्मगुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. मेक इन इंडियाचे वारे वाहण्याआधीच प्रतिकूलतेची आणि आव्हानांची पर्वा न करता अमृत सिंगल माल्ट व्हिस्की या देशी बनावटीच्या विदेशी दर्जाच्या मद्याचे उत्पादन करणारे आणि या अमृत चवीची जगाला सवय लावणारे उद्योजक नीलकांत राव जगदाळे यांचे गुरुवारी बंगळुरूतील रुग्णालयामध्ये निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधातील लैंगिक शोषणाच्या तक्रारीचे तथ्य नसल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या अंतर्गत समितीने काढल्याच्या निषेधार्थ मुंबईतील विविध सामाजिक संघटनांनी दादर पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेर निदर्शनं करून विरोध दर्शवला. 23 मेच्या निकालानंतर मोदी किंवा भाजपाचा कोणताही नेता पंतप्रधान नसेल. काँग्रेस आघाडी मित्रपक्ष एकत्र बसून पंतप्रधान निवडतील. 1977 सालची राजकीय परिस्थिती निर्माण होईल आणि देशातील सरकार गेले की महाराष्ट्रातलंही सरकार राहणार नाही असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं. कराड येथील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वैभव नाईक यांनी राणेंच्या आत्मचरित्रावर भाष्य केलं होतं, त्यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली. माझ्या आत्मचरित्राबाबत वैभव नाईक यांनी काही बोलू नये, तेवढी त्यांची ऐपत नाही. बोलायचे झाल्यास तर चांगला अभ्यास करून जाहीरपणे बोलावे. विधानसभेच्या सभागृहामध्ये 4 वर्ष त्यांनी तोंड उघडले नाही. त्यांना माझ्या आत्मचरित्राबद्दल बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही असे राणेंनी म्हटले. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ब्रिटनमधील खेळण्यांची कंपनी हॅमलेजला खरेदी केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने यासाठी तब्बल 67.96 मिलियन पाऊंड म्हणजेच 620 कोटी रुपये मोजले आहेत. अमेरिकेच्या दबावाखाली येऊन भारताने इराणकडून तेलाची आयात पूर्णपणे बंद केल्याचे सूत्रांचं म्हणणं आहे. भारताचा निर्णय इराणमधून कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची सर्व आयात थांबवण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्देशांना अनुसरून आहे. ज्या आयातींबाबत इराणशी आधीच करार झाले आहेत त्यानुसार प्रलंबित असलेल्या खेपांमधील तेल मिळवण्यासाठी भारतीय अमेरिकेशी वाटाघाटी करीत आहेत.
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य केली तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देऊ असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. जो पक्ष पुढचे सरकार स्थापन करेल त्याने दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा. मात्र भाजपाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पाठिंबा देणार नाही असंही केजरीवाल म्हणाले. काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतत शिव्या घालत असतात पण त्यांनी दिलेल्या शिव्या आमच्यासाठी 56 भोग आहेत असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसला टोला लगावला. एका पत्रकार परिषदेत बोलत होते. कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा राजकीय संकट ओढवण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी काँग्रेसचे 20 आमदार सरकारवर नाराज असल्याचं म्हटलं आहे. नाराज आमदार कोणत्या क्षणी आपला निर्णय घेऊ शकतात असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्याने आणि आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निर्णय उच्च न्यायालयात अजून प्रलंबित असल्याने आता अभियांत्रिकी वैद्यकीय फार्मसी आणि अन्य अभ्यासक्रमांच्या पदविका 11वीसह सर्व अभ्यासक्रमांसाठी हे आरक्षण ठेवायचे की नाही असा पेच राज्य सरकारच्या पुढे उभा राहिलाय. आयपीएलच्या 12व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत चांगल्याच फॉर्मात आहे. आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ऋषभने दिल्लीला अंतिम फेरीच्या जवळ आणून ठेवलं. भारताच्या माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरनेही त्याच्या या खेळीचे कौतुक केलं आहे. ते सुद्धा त्याच्याकडून प्रभावित झाले आहेत. आपल्या ट्विटर हँडलवर संजय मांजरेकरने ऋषभ पंतचा उल्लेख नवीन पिढीचा वीरेंद्र सेहवाग असा केला आहे. अभिनेता सलमान खानचा बहुप्रतीक्षित भारत चित्रपटातील आणखीन एक गाणं प्रदर्शित झालं आहे. आता चित्रपटातील तिसरं गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. ऐसे आ असे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्याचे बोल आहे. इर्शाद कामिल यांनी ऐसे आ गाण्याची रचना केली आहे तर नीती मोहन अक्षर सिंग याचप्रमाणे विशाल शेखर यांच्या आवाजामध्ये हे गाणं स्वरबद्ध करण्यात आलंय. बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन तब्बल 25 वर्षांनंतर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काम करणार आहे. मिलिंद लेले दिग्दर्शित ए बी आणि सी डी या मराठी चित्रपटामध्ये बिग बी महत्वाची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येते. विशेष म्हणजे या चित्रपटात विक्रम गोखलेंसोबत त्यांची महत्वाची दृश्य पाहायला मिळते. या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद हेमंत एदलाबादकर यांची आहे. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन प्रतिबिंब वास्तवते. नमस्कार.